शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी 19 ऑक्टोबरला जाहीर होण्याची शक्यता, निवडणुकीच्या कामाला लागा पवारांच्या नेत्यांना सूचना। 12 वाजून योगेंद्र पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरणार, सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती, अजित पवार उभे राहिल्यास बारामतीत काका विरुद्ध पुतण्या सामना रंगण्याची शक्यता। राज ठाकरेंकडून सोबळाचा नारा, मनसे विधानसभा निवडणुका लढणार आणि जोरात लढवणार, राज ठाकरेंनी युतीच्या चर्चा फेटाळल्या। मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली, जरांगे उद्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार, तर 20 ऑक्टोबरला मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन। महायुती सरकारकडून 2.5 वर्षातील कामाचा लेखाजोखा सादर, सरकारचं रिपोर्ट कार्ड नव्हे तर डिपोर्ट कार्ड, उद्योग गुजरातला डिपोर्ट केल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंचा निशाणा। महादेव जानकर महायुतीतून बाहेर, महादेव जानकरांकडून विधानसभेसाठी 1 लाख चलोरेची भूमिका, रासप विधानसभेच्या 288 जागा लढवणार। निवडणूक आयोगाचा पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली, विधानसभेत ही तुतारी आणि पिपाणी चिन्हाचा गोंधळ उडण्याची शक्यता। महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद, महाविकास आघाडी जागा वाटप घोषित करण्याची शक्यता। सदाभाऊ खोत यांची महायुतीकडे 4 जागांची मागणी, सदाभाऊ खोत इस्लामपूर मधून निवडणूक लढण्यास इच्छुक। न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढली, तर न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा मोठा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।